हेलो एवरीवन, माय नेम इज़ राहुल शिंदे एंड टुडे वी आर गोइंग टू डिस्कस 11th स्टैंडर्ड मैकेनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. ओके, हा चैप्टर बघण्याच्या आधी आपण सर्वात आधी बघूया की जे आपल्या एनवायरमेंट मध्ये वेगवेगळे टाइप्स जे मैटर आहे तर ते मैटर किती स्टेट्स मध्ये अवेलेबल असतात. तर बघा, जर आपण बघितलं तर मैटर ऐक्चुअली 3 स्टेट्स मध्ये अवेलेबल असतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस. सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस. 10th स्टँडर्डपर्यंत आपण ह्या सगळ्या बेसिक गोष्टी बघितल्या की मॅटर जे ते आपले 3 स्टेटमध्ये अवेलेबल असतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस. जर आपण बघितलं सॉलिड, लिक्विड आणि गॅसियसमध्ये तर यांच्यामधले जे मॉलिक्युल्स आहे तर यांची बॉन्डिंग ही वेगवेगळी असते. जर बघितलं सॉलिडच्या बाबतीत जर बघितलं आपण तर सॉलिडचे जे मॉलिक्युल्स आहे तर एकमेकांच्या खूप क्लोजली असे बॉन्डिंग असतात, त्यांच्यामधला जो बॉन्ड असतो तो खूप क्लोज असतो. त्यामुळे कोणताही सॉलिड मटेरियल जर घेतला आपण तर त्याला ब्रेक करण्यासाठी, त्याला डिफॉर्म करण्यासाठी आपल्याला खूप जास्त अमाऊंट ऑफ फोर्स त्या ठिकाणी अप्लाय करावं लागतं. तेच जर आपण लिक्विडच्या बाबतीत जर बघितलं तर त्याचे ते जे मॉलिक्युल्स आहे तर त्यांच्यामध्ये थोडासा असा स्पेस असतो. जर आपण मायक्रोस्कोपिक लेवलला जर बघितलं तर त्यांची जी बॉन्डिंग आहे ती एवढी स्ट्रॉंग नसते. त्यामुळे बघा, जर आपण वॉटर घेतलं, ओके, आणि या वॉटरवर जर आपण काहीतरी अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाय केला तर काय होतं रे, ह्या वॉटरमध्ये जसं आपण फोर्स अप्लाय करतो, फॉर एक्झाम्पल मी हात त्या वॉटरवर असा मारला तर काय होईल, तो माझा जो हात आहे तर तो पूर्ण वॉटरच्या आतमध्ये चालला जाईल. मग असं का बरं होतं, तर त्याच्यामधले जे मॉलिक्युल्स आहे तर त्या मॉलिक्युल्सची बॉन्डिंग ही खूप कमी फोर्स आहे. तर त्यामुळे काय होतं, जसं मी फोर्स अप्लाय करतो की तसा तो वॉटर जे येतं ते डिफॉर्म होऊन जातं आणि माझा हात पूर्ण वॉटरमध्ये चालला जातो. तेच जर आपण गॅसेसच्या बाबतीत जर बघितलं तर गॅसेसमध्ये तर खूपच वीक फोर्स असतो, गॅसेसचे मॉलिक्युल्स खूप एकमेकांपासून क्लोजली खूप असे दूर दूर असतात. त्यामुळे जर आपल्याला गॅसेसला डिफॉर्म करायचं असेल, कॉम्प्रेस करायचं असेल किंवा त्याच्यावर फोर्स अप्लाय करायचं असेल तर आपल्याला काय खूप म्हणजे असा कमी अमाऊंट ऑफ फोर्स लागतो. तर हे कशामुळे होतं, तर फक्त आणि फक्त त्यांचे जे मॉलिक्युल्स आहे तर ते एकमेकांपासून क्लोजली बाउंड नसल्यामुळे. ओके, तर सॉलिडचं जर बघितलं तर जास्त फोर्स लागण्याचं कारण हेच की त्याच्यावाला जे मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांपासून खूप क्लोजली बाउंड असतात. ठीक आहे, म्हणजेच काय, तर आपण काय बघितलं की 3 टाइप्स ऑफ मॅटर्स असणार आणि त्या 3 टाइप्स ऑफ मॅटरमधले प्रत्येकाची बॉन्डिंग. ठीक आहे, तर 10th स्टँडर्डपर्यंत ह्या बेसिक गोष्टी आपल्याला झालेल्या आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर नेक्स्ट आपण बघणार आहे डिफॉर्मिंग फोर्स. तर डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे काय, बघा डे टू डे लाईफमध्ये आपण वेगवेगळे टाईपचे स्ट्रक्चर्स बघतो, चेअर्स बघतो, त्यानंतर टेबल्स बघणार आहे, वेगवेगळ्या टाईपचे व्हेकल्स बघतो, वेगवेगळ्या टाईपचे इन्स्ट्रुमेंट बघतो, तर प्रत्येकाचा शेप हा वेगवेगळा असतो. ओके, आपल्याला प्रत्येक वेळेस वेगवेगळा शेप असा लागत असतो. ओके, फॉर एक्झाम्पल आय शेपचा एक आपल्याला रेक्टँगल लागतो आहे, एक आय शेपचा आपल्याला फॉर एक्झाम्पल एक कंटेनर लागतो आहे, किंवा एक रेक्टँग्युलर शेप लागतो आहे, यू शेप लागतो आहे, व्ही शेप लागतो आहे, असे वेगवेगळे शेप्स आपल्याला रिक्वायर्ड असतात. मग आता हे शेप्स जर आपल्याला मिळवायचे असतील तर आपण ते कसे मिळवणार, जो कोणताही सॉलिड घेणार त्याला आपण काय करणार, फोर्स अप्लाय करणार, आणि तो फोर्स अप्लाय केल्यानंतर तो सॉलिड काय होणार, डिफॉर्म होणार, आणि तो सॉलिड डिफॉर्म झाला की आपल्याला जो रिक्वायर्ड शेप आहे तर तो त्या ठिकाणी मिळणार. ओके, मग आता हा सॉलिड डिफॉर्म करण्यासाठी लागणारा जो फोर्स आहे तर त्याला काय म्हणणार आहे आपण, डिफॉर्मिंग फोर्स. द फोर्स रिक्वायर्ड टू डिफॉर्म द सॉलिड मटेरियल इज कॉल्ड ॲज डिफॉर्मिंग फोर्स. खूप सिम्पल कन्सेप्ट आहे बघा, की आपल्याला वेगवेगळ्या शेपचे काय लागणार आहे, मटेरियल्स लागणार आहे. मग ते मटेरियल्स वेगवेगळ्या शेपमध्ये आणण्यासाठी आपल्याला कोणता पण एक सॉलिड्स आहे तर त्याला फोर्स अप्लाय करावं लागणार आहे. चला एक छोटंसं एक्झाम्पल बघूया आपण. एक हॉरिझॉन्टल रॉड घेऊ आपण, ओके, आणि हा जो हॉरिझॉन्टल रॉड आहे, ओके, तर याला मला पूर्ण असा कर शेप द्यायचा आहे. ओके, काय द्यायचा, पूर्ण असा कर शेप द्यायचा. काय करणार मी, या हॉरिझॉन्टल रॉडला त्याच्या मिडलला एक काहीतरी अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाय करणार विथ द हेल्प ऑफ रॅमर, हॅमर, जे काय असेल तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट त्याने काय करणार, तुम्ही इथं हॅमरिंग करणार. मग हळूहळू काय होणार, तो असा बेंड होत चालणार, बेंड होत चालणार, आणि तुमचा जो रिक्वायर्ड शेप आहे तो तुम्हाला मिळून जाणार. ओके, मग अशा पद्धतीने काय आपलं डिफॉर्मिंग फोर्स या ठिकाणी आपण अप्लाय करत असतो. ओके, मग आता डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर काय भेटतं रे आपल्याला ते बघूया आपण. का
काय बघणार आहेत आपण, डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर सॉलिडमध्ये काय काय चेंजेस होतात. ओके, तर या ठिकाणी हा एक सॉलिड मटेरियल आहे, त्यावर आपण काय करतो आहे, एफ अमाऊंट ऑफ एवढा फोर्स त्या मटेरियलवर या ठिकाणी अप्लाय करतो आहे. मग मटेरियलवर सॉलिड एफ अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाय केल्यानंतर त्यामध्ये त्याच्यावाले डायमेन्शन्स चेंजेस होतात. काय होतं, याचे डायमेन्शन्स चेंज होऊन जातात. प्लस ह्या मटेरियलवर आपण ज्यावेळेस फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस काय करणार, जर हा फोर्स जर खूप जास्त अप्लाय नाही केला, खूप कमी अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाय केला, तर काय होणार आहे, हा जो मटेरियल आहे तो थोडासा असा बेंड होईल आणि पुन्हा काय करेल, त्याच्या ओरिजिनल शेपला येऊन जाईल. जर आपण त्याच्या खूप जास्त फोर्स अप्लाय नाही केला तर तो काय होईल, बेंड होणारच नाही. बरोबर, त्याला बेंड करण्यासाठी काही काहीतरी अमाऊंट ऑफ फोर्स आपल्याला अप्लाय करावं लागेल. जर तो अमाऊंट ऑफ फोर्स जर कमी असेल तर काय होईल, फॉर एक्झाम्पल हा रॉड आहे, हा रॉडला मी असा फोर्स अप्लाय केला, तो थोडासा बेंड झाला आणि फोर्स काढून घेतला, पुन्हा तो त्याच्या ओरिजिनल शेपला आला. मग झालं काय या ठिकाणी, की जर डिफॉर्मिंग फोर्स हा जर योग्य अमाऊंटमध्ये अप्लाय नाही केला तर ती बॉडी डिफॉर्म होणारच नाही, ती काय होईल, पुन्हा तिच्या ओरिजिनल शेपला येईल. मग हे जे बिहेवियर असतं ते काय म्हणतो आपण, त्याला इलास्टिक बॉडी. ओके, जर प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघायचं तर आपलं रबर असतं बघा, जर आपण रबरला जर बेंड केलं आणि सोडून दिलं तर काय होईल, रबर बेंड होईल आणि पुन्हा त्याच्या ओरिजिनल शेपला येऊन जाईल. असं का बरं होतं, तर त्याच्यावाल्या इलॅस्टिक बिहेवियरमुळं. कशामुळं होतं, तर इलॅस्टिक बिहेवियरमुळं काय होतं, की ज्यावेळेस आपण इलास्टिक बॉडी म्हणजे फॉर एक्झाम्पल रबर पकडू आपण, यावर काय करणार, फोर्स अप्लाय करणार. फॉर एक्झाम्पल हा रबर आहे एक रेक्टँग्युलर शेपचा, याला दोन्ही साईडने मी एफ अमाऊंट एवढा फोर्स अप्लाय केला, दोन्ही साईडने काय केलं, तो रबर असा प्रेस केला, हा रबर काय होईल, थोडासा कॉम्प्रेस होईल. ओके, त्याची साईज काय होईल, अशी थोडीशी कमी होईल. आता कमी झाल्यानंतर मी काय केलं, फोर्स काढून टाकला. फोर्स काढल्यानंतर माझे काय लक्षात आलं, की रबर पुन्हा त्याच्या ओरिजिनल शेपला येऊन जातो आहे. मग असं का बरं झालं, तर ते त्याच्या इलास्टिक मटेरियल, तो इलास्टिक त्याच्यावाली प्रॉपर्टी असल्यामुळं काय झालं, त्याचे तो पुन्हा त्याच्या ओरिजिनल शेपला येऊन गेला. ओके, मग जे मटेरियल्स असे बिहेवियर दाखवतात त्याला काय म्हणणार आपण, इलास्टिक बॉडी. ओके, द बॉडी विच रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज आफ्टर रिमूवल ऑफ द फोर्स इज कॉल्ड ॲज इलास्टिक बॉडी. ओके, आता काही काही बॉडीमध्ये काय होणार, आपण जर आपण फोर्स अप्लाय केला, ओके, फोर्स अप्लाय केला तर बॉडी काय होते, पूर्ण डिफॉर्मच होऊन जाते, पुन्हा त्याच्या ओरिजिनल शेपला येतच नाही. मग असं का बरं होतं, तर त्या बॉडी आपण प्लास्टिक बॉडी म्हणून कन्सिडर करत असतो. म्हणजे काय, ज्या बॉडीमध्ये फोर्स अप्लाय केल्यानंतर जी बॉडी डिफॉर्म होते आणि पुन्हा त्याच्या ओरिजिनल शेपला येत नाही तिला म्हणणार प्लास्टिक बॉडी, आणि ज्या बॉडीवर फोर्स अप्लाय केला आणि पुन्हा फोर्स काढून घेतल्यानंतर पुन्हा ती त्याच्या ओरिजिनल शेपला आली तिला काय म्हणणार आपण, इलास्टिक बॉडी. मग बघा, तर आपण या ठिकाणी काय काय बघितलं त्याचं पुन्हा एकदा समरी बघून घेऊ आणि परत आपल्या चॅप्टरचा जो नेक्स्ट पार्ट आहे त्याकडे बघू. बघ, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये थ्री टाईप्सचे मॅटर्स असतात, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. ओके, मग सॉलिडची आपण बॉन्डिंग बघितली, सॉलिडची बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग असते त्यामुळे तिला डिफॉर्म करण्यासाठी, बेंड करण्यासाठी किंवा त्याला पूर्ण फ्रॅक्चर करण्यासाठी आपल्याला खूप जास्त अमाऊंट ऑफ फोर्स या ठिकाणी लागतो, कारण त्याचे जे मॉलिक्युल्स ते एकदम क्लोजली बाउंड असतात. त्यानंतर लिक्विड, लिक्विडच्या बाबतीत जर बघायला गेलं तर लिक्विडचे मॉलिक्युल्स हे थोडे थोडे एकमेकांपासून दूर दूर असतात, एवढे पण नाही, त्याला मायक्रोस्कोपिक लेवलला जर बघितलं तर आपल्याला कळतं की त्याच्यामधली जी बॉन्डिंग ती सॉलिडच्या मॉलिक्युल इतकी स्ट्रॉंग नाही आहे, त्यामुळे त्याला डिफॉर्म करण्यासाठी खूप कमी फोर्स लागतो, त्यापेक्षा कमी फोर्स आपल्याला गॅसेसला लागेल. हे आपण 10 स्टँडर्डपर्यंत सुद्धा बघितले. नंतर बघितलं आपण डिफॉर्मिंग फोर्स. काय डिफॉर्मिंग फोर्स, तर असा फोर्स ज्याने आपली बॉडी डिफॉर्म होणार आहे, तो फोर्स रिक्वायर्ड टू डिफॉर्म द बॉडी त्याला काय म्हणणार आपण, डिफॉर्मिंग फोर्स. म्हणजे कोणताही सॉलिड मटेरियल आपल्याला त्याचा शेप चेंज करण्यासाठी लागणारा फोर्स म्हणजे काय, डिफॉर्मिंग फोर्स. त्यानंतर बघितलं की आपण जर डिफॉर्मिंग फोर्स हा पर्टिक्युलर अमाऊंट जर अप्लाय नाही केला तर बॉडी काय करते, पुन्हा त्याच्या ओरिजिनल शेपला येऊन जाते. मग हे जे बिहेवियर आहे ते काय म्हणतो आपण, त्याला इलास्टिक बिहेवियर. मग इलास्टिक बिहेवियर ज्या बॉडी दाखवतात त्याला काय म्हणणार, इलास्टिक बॉडी. आणि ज्या बॉडी इलास्टिक बिहेवियर दाखवणार नाहीत म्हणजे डिफॉर्म केल्यानंतर पुन्हा ओरिजिनल शेपला येत नाहीत त्याला म्हणणार आपण प्लास्टिक बॉडी. ठीक आहे, तर यानंतर बघू आपण एक्झाम्पल ऑफ इलास्टिक बॉडी आणि प्लास्टिक बॉडी.
कोणकोणते इलास्टिक बॉडी बघा, तर आपण नॉर्मली जर बघायला गेलं तर प्रत्येक बॉडीमध्ये काहीतरी अमाऊंट ऑफ इलास्टिसिटी असते. म्हणजे जर मी स्टीलचा एक फॉर एक्झाम्पल जर मी एक स्टीलची एक छोटीशी वायर घेतली, ओके, या वायरवर जर मी एफ अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाय केला ह्या ठिकाणी, एक छोटंसं असं इथं एम जी एवढं 10 kg एवढं वेट लावलं. आता हे 10 kg वेट लावल्यामुळे काय झालं, ही जी वायर आहे जी की स्टीलची वायर आहे ती काय होईल, थोडीशी डिफॉर्म होईल आणि तिची लेंथ जी आहे ती थोडीशी काय होईल, इन्क्रीज होईल. आणि ज्यावेळेस मी हे वेट काढून घेईल त्यावेळेस काय होईल, ही बॉडी पुन्हा तिच्या ओरिजिनल शेपला येईल. पण जर मी वेट वाढवतच गेलो वाढवतच गेलो वाढवतच गेलो तर काय होईल, ह्या वायरची लेंथ इन्क्रीज 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 होत जाईल आणि अशी कंडिशन येईल की पुन्हा ती बॉडी तिच्या ओरिजिनल शेपला येणार नाही. मग यावरून काय लक्षात आलं रे आपल्या, की जो स्टील आहे किंवा जे वायर आहे आपली, तर ती काही अमाऊंटपर्यंत इलॅस्टिक बिहेवियर दाखवते. आणि जर आपण खूपच जास्त डिफॉर्मिंग फोर्स जर त्या ठिकाणी अप्लाय केला, खूपच फोर्स जर अप्लाय केला, तर ती बॉडी काय होते, डिफॉर्मच होत चालते, खूप जास्त डिफॉर्म होत चालते आणि तिच्यामध्ये परमनंट डिफॉर्मेशन येऊन जातं. मग आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक बॉडीमध्ये इलॅस्टिक बिहेवियर असतं, पण काही लिमिटपर्यंत असतं. तिचं लिमिट एकदा एक्सटेंड झालं की काय होणार आहे, ती बॉडी परमनंट डिफॉर्मेशन होणार आहे. मग अशा बॉडीला काय म्हणणार आहे आपण, इलास्टिक बॉडी, ओके. पण ज्या बॉडीमध्ये आपण फोर्स अप्लाय केला आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर ती बॉडी डिफॉर्म झाली, पुन्हा तिच्या ओरिजिनल शेपला आलीच नाही, तिला काय म्हणणार आपण, प्लास्टिक बॉडी. मग आपण जर बघितलं क्ले, ओके, क्ले किंवा मग आपण म्हणू शकतो चिखल जो असतो आपला, चिखल पाण्यामध्ये जर आपण मातीमध्ये जर आपण पाणी मिक्स केलं की मग त्यावेळेस तो जो मड तयार होतो, त्या मडला जर आपण काहीतरी अमाऊंट ऑफ फोर्स लावला की ती काय होते, फॉर एक्झाम्पल असा गोळा असतो याच्यावर जर मी काहीतरी अमाऊंट ऑफ फोर्स लावला की काय होणार, याच्यावर कम्प्लिटली डिफॉर्मेशन होऊन जाणार आणि काहीतरी एक शेप येणार, ओके. मग हेच याचाच यूज काय काय करतात आपले जे कुंभार वगैरे जे असतात, तर ते ह्याच प्रॉपर्टीचा यूज करून आपले जे मातीचे भांडे वगैरे जे असतात ते बनवतात. म्हणजे ते काय करतात, ते जे माती आहे किंवा तो जो मड आहे, तर त्या मडला काय करणार, डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय करणार. जेवढा फोर्स ते अप्लाय करणार तेवढा तो मड डिफॉर्म होत जाणार आणि जसा तो डिफॉर्म करणार तसा तो ते जे त्यांना रिक्वायर्ड जे शेप आहे तर त्या शेपमध्ये तो आणत जाणार. म्हणून प्लास्टिक बॉडीचा हा एक यूज आहे, ठीक आहे. तर यानंतर आपण नेक्स्ट पार्ट बघू. ठीक आहे, तर आपण बघितलं की इलास्टिक बॉडी कोणकोणत्या असतात, प्लास्टिक बॉडी काय कोणकोणत्या असतात, इलास्टिसिटी म्हणजे काय, प्लास्टिसिटी म्हणजे काय, इलास्टिक बिहेवियर म्हणजे काय, प्लास्टिक बिहेवियर म्हणजे काय. ठीक आहे, तर पुन्हा एकदा छोटीशी रिव्हिजन घेऊ की इलास्टिक बॉडी म्हणजे काय, की जी बॉडी फोर्स अप्लाय केल्यानंतर डिफॉर्म होते आणि फोर्स काढून घेतल्यानंतर पुन्हा तिच्या ओरिजिनल शेपला येते, ओके. द बॉडी रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज आफ्टर रिमूवल ऑफ फोर्स इज कॉल्ड ॲज इलास्टिक बॉडी, ओके. तर बघा, ज्यावेळेस आपण कोणत्या पण बॉडीवर फोर्स अप्लाय करतो, काय अप्लाय करतो, फोर्स अप्लाय करतो, त्यावेळेस त्या बॉडीमध्ये आपल्याला दोन फेनोमेना बघायला भेटतात. कोणते, एक इतर स्ट्रेस, दुसरा आहे स्ट्रेन, ओके. सगळ्यात पहिलं बघू आपण स्ट्रेस. सगळ्यात आधी काय बघणार आहेत आपण, स्ट्रेस. आता स्ट्रेस म्हणजे काय बघा, जर तुम्ही एखाद्या बॉडीवर फोर्स अप्लाय करताय तर काय होणार, ती बॉडी इक्वल अँड अपोजिट अमाऊंट ऑफ फोर्स, तुमच्या जेवढा तुम्ही फोर्स अप्लाय करणार त्याला इक्वल अँड अपोजिट फोर्स तो रिॲक्ट करणार, न्यूटनचा थर्ड लॉ. फॉर एक्झाम्पल ही बॉडी आहे, ओके, या बॉडीवर तुम्ही एफ अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाय करता तर एक्झॅक्टली अपोजिट एफ अमाऊंट ऑफ फोर्स तुम्हाला काय होणार, एक्सपिरियन्स होणार. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही या बॉडीवर हॅमरिंग केलं तुमच्या हाताने, तर तुमच्या हातालासुद्धा काय होणार, काहीतरी रिॲक्शन्स भेटणार. कशामुळे, तर न्यूटनचा थर्ड लॉ. काय सांगतो न्यूटनचा थर्ड लॉ आपल्याला, एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. मग काय होणार, की ज्या वेळेस आपण एखाद्या बॉडीवर फोर्स अप्लाय करतो, तर फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होणार ह्या बॉडीमध्ये, तर ही बॉडी काय करणार, त्या फोर्सला रिॲक्ट करणार. मग रिॲक्ट केल्यामुळे काय होणार, त्या बॉडीमध्ये काहीतरी इंटरनली स्ट्रेसेस डेव्हलप होणार. मग इंटरनल फोर्स तो बॉडी काय करणार, जेवढा आपण फोर्स अप्लाय करतो आहे तर त्या एक्झॅक्टली अपोजिट फोर्स काय करणार, आपल्याला तो एक्सपिरियन्स करायला भेटणार आहे. मग हा जो फोर्स आपल्याला एक्सपिरियन्स करायला भेटतो आहे पर युनिट एरिया, हा जो इंटरनल स्ट्रेस डेव्हलप होतो आहे तर त्याला काय म्हणणार आपण, स्ट्रेस डेव्हलप इन द बॉडी, ओके. मग स्ट्रेस या ठिकाणी काय डेफिनेशन लिहू शकतो आपण,
फोर्स पर युनिट एरिया विच आर एक्सपीरियन्स ड्यू टू ऍप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल फोर्स ऑन द बॉडी. म्हणजे आपण एखाद्या बॉडीवर जर फोर्स अप्लाय केला तर आपल्याला काय त्या बॉडीमध्ये काहीतरी स्ट्रेसेस, इंटरनल स्ट्रेसेस काय होतात, डेव्हलप झालेले दिसतात. आणि ते स्ट्रेसेस म्हणजेच काय तर फोर्स पर युनिट एरिया. आता एक एक्झाम्पल बघू छोटंसं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की स्ट्रेस म्हणजे ॲक्च्युली काय. एक सर्क्युलर रॉड आहे, ओके, आणि ह्या रॉडचा डायमीटर आहे 10 सेंटीमीटर. ओके, डायमीटर किती आहे रॉडचा? 10 सेंटीमीटर. किंवा आपण म्हणू शकतो की ह्या रॉडचा एक क्रॉस सेक्शनल एरिया घेऊ डायरेक्ट आपण, 100 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, आणि या रॉडला मी 1000 न्यूटन एवढा फोर्स काय करतो आहे, 1000 न्यूटन एवढ्या फोर्स मी त्याला काय करतो आहे असा खेचतो आहे. म्हणजे हा जो रॉड आहे तर ह्या रॉडला 1000 न्यूटनने मी काय करणार, दोन्ही साईडना खेचणार. मग काय होणार, 1000 न्यूटनने ह्या रॉडला खेचल्यामुळे याच्यामध्ये काय डेव्हलप होणार, स्ट्रेसेस डेव्हलप होणार. आणि स्ट्रेस काय असणार मग आपला, फोर्स अपॉन हा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे तो, फोर्स अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया. मग आपला किती फोर्स आपण अप्लाय केला या ठिकाणी, 1000 न्यूटन डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. ओके, 0 0 कट झाले, किती आले, 10. युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन, एरियाचं युनिट आहे मीटर स्क्वेअर, सॉरी सेंटीमीटर स्क्वेअर. 10 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअरचा स्ट्रेस त्या बॉडीमध्ये डेव्हलप झाला. ओके, तर हा झाला पहिला फेनोमेना, ज्यावेळेस आपण बॉडीवर एखादा पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाय करतो, काय तर त्याच्यामध्ये इंटरनल रेसिड्युअल स्ट्रेसेस डेव्हलप होतात. म्हणजे ती बॉडी त्या फोर्सला अपोज करण्यासाठी काहीतरी रिॲक्शन दाखवते, आणि ती जी रिॲक्शन आहे तिला काय म्हणतो आपण, स्ट्रेस. ओके, नंतर बघणार आहे आपण स्ट्रेन. ज्यावेळेस फोर्स अप्लाय करतो दोन फेनोमेना बघायला भेटणार, स्ट्रेस आणि स्ट्रेन. त्यापैकी स्ट्रेस बघितला आपण, आता बघू आपण स्ट्रेन. आता होतं काय, ज्यावेळेस मी फोर्स अप्लाय करणार त्यावेळेस ह्या बॉडीचं काहीतरी डिफॉर्मेशन होणार. डिफॉर्मेशन होणार म्हणजे काय, जर ही बॉडी मी दोन्ही साईडनी खेचली तर तिची लेंथ इन्क्रीज होणार, जर ह्या बॉडीला दोन्ही साईडनी कॉम्प्रेसिव फोर्स अप्लाय केला तर तिची लेंथ काय होणार, डिक्रीज होणार. म्हणजे एक रबर आहे, जर तुम्ही असं ताणवला तर त्याची लेंथ इन्क्रीज होणार. एक रबर आहे, तो रबर जर मी असं प्रेस केला तर त्याची लेंथ डिक्रीज होणार. म्हणजे त्याच्यावाले डायमेन्शन्स काय होतात, चेंज होतात. काय होतात, त्याचे डायमेन्शन्स चेंज होतात. मग हे चेंज झालेले डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन यांचा जो रेशो आहे त्याला काय म्हणणार आपण, स्ट्रेन. काय, चेंज झालेले डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन्स याला काय म्हणणार आपण, स्ट्रेन. ओके, मग एक एक्झाम्पल बघू, त्यावरून तुम्हाला लगेच समजून येईल की ॲक्च्युली स्ट्रेन म्हणजे काय. ओके, स्ट्रेसचं वाटलं असतं पुन्हा थोडंसं रिवाइंड करून बघून घ्या, तुमच्या पुन्हा लक्षात येईल ते. ओके, एक 100 सेंटीमीटरचा काय एक रॉड आहे, त्याला मी एफ अमाऊंट ऑफ एवढा फोर्स लावला. ओके, आणि त्याला काय केलं, मी असं स्ट्रेच केलं, या रॉडला काय केलं, असं स्ट्रेच केलं. आणि स्ट्रेच करून त्याची लेंथ किती केली मी आता, 150 सेंटीमीटर. ओके, मग आपला स्ट्रेन काय का सांगतो आहे, स्ट्रेन इक्वल टू चेंज इन डायमेन्शन्स टू द, एक मिनिट हा पेन चेंज करतो मी, चेंज इन डायमेन्शन्स टू द ओरिजिनल डायमेन्शन्स. व्हॉट इज चेंज इन डायमेन्शन्स, एल टू 150 मायनस 100 टू द ओरिजिनल डायमेन्शन्स 100. ओके, 150 मायनस 100, 50 अपॉन 100, 0.5. ओके, आता याचं युनिट जर बघायला गेलं तर इथं पण लेंथ आहे सेंटीमीटर, इथं पण लेंथ आहे सेंटीमीटर, सेंटीमीटर सेंटीमीटर कॅन्सल. म्हणजे स्ट्रेन काय, एक युनिटलेस क्वांटिटी, म्हणजे स्ट्रेनला युनिट नाही. बघा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, याच्यावर MCQ सुद्धा येतात. बघा काय असतं, की इफ अ रॉड इज अप्लाइड बाय अ फोर्स ऑफ 100 न्यूटन 200 न्यूटन
द स्ट्रेन डेव्हलप इन द बॉडी, मग चार ऑप्शन्स दिलेले असतात आपल्याला. मग चार ऑप्शन्सपैकी ज्या ऑप्शनमध्ये आपल्याला युनिट नसणार आहे, ज्या ऑप्शनमध्ये युनिट नसणार आहे ते आपलं फायनल ॲन्सर असणार. ह्या टाईपचे ट्रिकी क्वेश्चनसुद्धा येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, फाइंड द स्ट्रेन डेव्हलप इन द बॉडी आणि चार ऑप्शन देणार, 100 सेंटीमीटर, 200 सेंटीमीटर, त्यानंतर 0.6 सेंटीमीटर. ओके, या तीन चार ऑप्शनपैकी ज्या ऑप्शनला युनिट नाही आहे ते काय झालं आपला स्ट्रेन. व्हाय व्हाय? बिकॉज द स्ट्रेन इज युनिटलेस क्वांटिटी. सेंटीमीटर सेंटीमीटर कॅन्सल होणार आणि स्ट्रेनला आपलं युनिट येणार नाही. ओके, मग स्ट्रेन आपल्याला काय सांगतो आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या बॉडीवर डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस त्या बॉडीचे डायमेन्शन्स काय होतात, चेंज होतात. म्हणजे एक तर त्याची लेंथ इन्क्रीज होईल किंवा लेंथ काय होईल, डिक्रीज होईल, किंवा जर त्याचा व्हॉल्यूम असेल तर व्हॉल्यूम इन्क्रीज होईल डिक्रीज होईल. आणि मग हा जो चेंज झालेला डायमेन्शन्स आहे टू द ओरिजिनल डायमेन्शन, ह्या दोघांचा जो रेशो आहे त्या रेशोला काय म्हणणार आहे आपण, स्ट्रेन. ओके, तर थोडीशी पुन्हा एकदा रिव्हिजन करून घेऊ आपण. बघा, ज्यावेळेस बॉडीवर आपण फोर्स अप्लाय करतो तर बॉडीमध्ये दोन टाईपचे फेनोमेना बघायला भेटतात, एक तर स्ट्रेस, दुसरा आहे स्ट्रेन. ओके, व्हॉट इज स्ट्रेस? स्ट्रेस म्हणजे ज्यावेळेस आपण बॉडीवर फोर्स अप्लाय करतो तर बॉडी काय करणार आहे, त्या फोर्सला अपोज करणार आहे. म्हणजे त्या बॉडीमध्ये काहीतरी स्ट्रेसेस डेव्हलप होणार आहे. इंटरनल रेझिस्टिंग फोर्स जो असतो पर युनिट एरिया तो काय असणार आहे, आपला स्ट्रेस. ओके, आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे ती बॉडी तिचे डायमेन्शन्स बदलते, तिच्यामध्ये काहीतरी चेंजेस होतात. मग त्या चेंजेसला, तो जो चेंज होतो आहे तो झालेला चेंज डायमेन्शन्समधला टू द ओरिजिनल डायमेन्शन, ह्या दोघांचा जो रेशो आहे त्याला काय म्हणणार आहे आपण, स्ट्रेन. ओके, या ठिकाणी जर बघितलं आपण तर लेंथ चेंज झाली, आपण म्हणू शकतो या ठिकाणी L2 मायनस L1 अपॉन L1. फॉर एक्झाम्पल, ही आहे L1 आपली, ही आहे L2. या ठिकाणी चेंज इन डायमेन्शन्स म्हणजे L2 मायनस L1 टू द ओरिजिनल डायमेन्शन्स म्हणजे L1. इनिशियली जे आपले डायमेन्शन्स होते ते L1. ह्या दोघांचा रेशो काय असणार आहे, आपला स्ट्रेन. ठीक आहे, तर आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट जे पॉईंट्स आहे तर ते डिस्कस करू. आय थिंक हा जो व्हिडिओ आहे, तर या व्हिडिओमध्ये फक्त आपण बेसिक बघितलं, एक तर मॅटर किती टाईपचे मॅटर असतात, त्या मॅटरमधली बॉन्डिंग कशी, डिफॉर्मिंग फोर्स काय, प्लास्टिक बॉडी काय असते, इलास्टिक बॉडी काय असते, आणि डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यामुळे बॉडीमध्ये काय चेंजेस होतात, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. ठीक आहे, थँक्यू. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा कंटिन्यू करू. ओके, तर ठीक आहे, आपण लास्ट बघितलं होतं की स्ट्रेस आणि स्ट्रेन. ओके, तर स्ट्रेस आपला काय होता, इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. व्हॉट इज द युनिट ऑफ फोर्स, न्यूटन. व्हॉट इज द युनिट ऑफ एरिया, मीटर स्क्वेअर. ओके, जर आपल्याला याचं डायमेन्शनल ॲनालिसिस करायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, न्यूटन म्हणजे फोर्स इक्वल टू, न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगतो आपल्याला, फोर्स इक्वल टू मास इन टू ॲक्सलरेशन. ओके, व्हॉट इज द युनिट ऑफ मास, kg. व्हॉट इज द युनिट ऑफ ॲक्सलरेशन, मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर याचं आपण डायमेन्शनल ॲनालिसिस घेतलं म्हणजे काय, त्याला MLT, एम म्हणजे मास, एल म्हणजे लेंथ, टी म्हणजे टाईम. ह्या तीन फंडामेंटल डायमेन्शन्समध्ये जर आपण याला स्ट्रेसला एक्सप्लेन केलं तर बघा काय येणार आहे. बघा, ह्या ठिकाणी kg म्हणजे मास, मास किती आहे, एकदा, म्हणजे एमच्या डोक्यावर एक. त्यानंतर लेंथ, मीटर, एकदा. त्यानंतर सेकंद काय आहे, डिवाइडला आहे, त्याचा पण काय आहे, स्क्वेअर आहे. म्हणजे हा जर वरती गेला तर काय होणार, सेकंड रेस टू मायनस टू, म्हणजे टाईम रेस टू मायनस टू. म्हणजे याचं डायमेन्शनल ॲनालिसिस काय येईल, M^1, L^1, T^-2. हा काय झालं, स्ट्रेसचं युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि हे झालं त्याचं डायमेन्शनल ॲनालिसिस. आता स्ट्रेनच्या बाबतीत जर बघितलं आपण तर स्ट्रेन काय आपला, स्ट्रेन इक्वल टू असतं चेंज इन डायमेन्शन्स टू द ओरिजिनल डायमेन्शन्स.
आता चेंज इन जर आप चेंज इन लेंथ जर बघितलं तर डेल्टा एल अपॉन एन जर लेंथ जी चेंज इन लेंथ ती सुद्धा आपण मीटर मध्ये मेजर करणार ही जी लेंथ आहे ती सुद्धा आपण मीटर मध्ये मेजर करणार मीटर मीटर कॅन्सल होणार म्हणून स्ट्रेंथ जी आहे आपली तर ती काय एक युनिटलेस क्वांटिटी ठीक आहे तर हे होतं युनिट ऑफ स्ट्रेस आणि स्ट्रेन तर स्ट्रेनला तर काय युनिट नाही आहे पण स्ट्रेसचं युनिट आपलं न्यूटन पर मीटर स्क्वेअर फोर्सचं युनिट न्यूटन एरियाचं मीटर स्क्वेअर आणि हे झालं त्याचं झालं डायमेन्शनल ॲनालिसिस ठीक आहे तर डायमेन्शनल ॲनालिसिसबद्दल आपण एक पूर्ण एक चॅप्टर तर बघणारच आहे पण या ठिकाणी जर पॉईंट आपला आलेलाच आहे त्यामुळं मी सांगून दिले ठीक आहे तर नेक्स्ट बघूया आपण की हे जे स्ट्रेस आणि स्ट्रेन आहे जे की बॉडीमध्ये डेव्हलप होतात तर हे डेव्हलप होण्यामागं जो फोर्स लागतो तर तो फोर्स किती टाईपचा आहे ठीक आहे हे जे स्ट्रेस स्ट्रेन जे बॉडीमध्ये डेव्हलप होत आहे तर तो डेव्हलप होण्यासाठी जे फोर्सेस लागतात तर ते बघू आपण टाईप्स ऑफ फोर्सेस टाईप्स ऑफ फोर्सेस बघा सगळ्यात आधी बघू आपण टेन्साईल फोर्स टेन्साईल फोर्स बघा जर मी बॉडीला तिच्या लॉन्जिट्युडनल ॲक्सिसच्या अलॉंग खेचत असेल काय असेल लॉन्जिट्युडनल ॲक्सिसच्या अलॉंग खेचत असेल आणि त्याचा रिझल्टंट जर बॉडीची इन्क्रीज इन लेंथ होत असेल म्हणजे काय जर मी बॉडीला तिच्या लॉन्जिट्युडनल ॲक्सिसच्या अलॉंग ओढतो आहे आणि त्याचा रिझल्टंट इफेक्ट म्हणजे त्याच्यामुळं जर बॉडीची लेंथ वाढत असेल तर त्या फोर्सला काय म्हणणार आहे मी टेन्साईल फोर्स म्हणजे फॉर एक्झाम्पल ही जर बॉडी आहे ओके हा रॉड आहे हिचा हा लॉन्जिट्युडनल ॲक्सिस आणि ह्या लॉन्जिट्युडनल ॲक्सिसच्या अलॉंग जर मी एफ अमाऊंट एवढा जर फोर्स लावतो आहे ओके इकडून एक जण लाव ओढतो आहे इकडून एक जण ओढतो आहे दोन्ही दोन्ही साईडने ओढत आहे तर काय होणार आहे ह्या बॉडीची लेंथ इन्क्रीज होणार आहे ओके ह्या बॉडीची लेंथ काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे फॉर एक्झाम्पल इथं होती 100 सेंटीमीटर आता झाली ती 110 सेंटीमीटर आता एफ अमाऊंट ऑफ फोर्स लावल्यामुळं बॉडीची लेंथ काय झाली इन्क्रीज झाली मग ह्या टाईपच्या फोर्सेसला काय म्हणणार आहे आपण टेन्साईल फोर्स म्हणजे जे फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडीची लेंथ जर इन्क्रीज होत असेल तर त्या टाईप ऑफ फोर्सेसला काय म्हणणार आहे आपण टेन्साईल फोर्स पण ते फोर्स कसं ॲक्ट झाले पाहिजे बॉडीच्या लॉन्जिट्युडनल ॲक्सिसच्या अलॉंग म्हणजे हा जर ही जर बॉडी अशी हॉरिझॉन्टल ठेवली असेल तर हा काय झाला तिचा लॉन्जिट्युडनल ॲक्सिस आणि त्या ॲक्सिसच्या अलॉंग एफ अमाऊंट ऑफ फोर्स लावायचा आणि त्या एफ अमाऊंट ऑफ फोर्समुळं त्या बॉडीची लेंथ ही इन्क्रीज झाली पाहिजे त्यालाच म्हणायचं टेन्साईल फोर्स ओके सेकंड टाईप ऑफ फोर्स आहे आपला कॉम्प्रेसिव्ह फोर्स कॉम्प्रेसिव्ह फोर्स ओके सेम फक्त एक्झॅक्टली अपोजिट जर मी बॉडीच्या लॉन्जिट्युडनल ॲक्सिसच्या अलॉंग फोर्स अप्लाय करतो आहे काय वी आर अप्लाइंग अ फोर्स अलॉंग द लॉन्जिट्युडनल ॲक्सिस ऑफ द बॉडी बट ड्यू टू दिस द रिझल्टंट इफेक्ट इज डिक्रीज इन लेंथ ऑफ द बॉडी रिझल्टंट इफेक्ट इज डिक्रीज इन द लेंथ ऑफ द बॉडी म्हणजे बॉडीची पहिली लेंथ होती आपली 100 सेंटीमीटर फायनली ती झाली 80 सेंटीमीटर म्हणजे असा फोर्स जो की अप्लाय केल्यानंतर बॉडीचा बॉडीची लेंथ ही कमी होते आणि तो जो फोर्स आहे तो जर लॉन्जिट्युडनल ॲक्सिसच्या अलॉंग अप्लाय करत असेल तर त्या टाईप ऑफ फोर्सेसला म्हणायचं कॉम्प्रेसिव्ह फोर्स तर साध्या सरळ मराठी भाषेत जर सांगायचं झालं तर बॉडीला जर आपण ओढतो आहे तर त्याला म्हणायचं टेन्साईल फोर्स बॉडीला जर आपण प्रेस करतो आहे दाबतो आहे तर त्याला म्हणायचं कॉम्प्रेसिव्ह फोर्स ओके आणि थर्ड टाईपचा फोर्स आहे आपला शिअर शेअर फोर्स ओके तर शेअर फोर्स समजण्यासाठी बघा या ठिकाणी हा एक बॉक्स आहे ओके या बॉक्सची ही आहे खालची लेअर आणि ही आहे टॉपची लेअर ओके जर मी या बॉक्सचा जो खालचा लेअर आहे म्हणजे हा जर असा फिक्स केला आणि ह्या वरच्या लेअरला जर मी डिस्प्लेस केलं काय केलं मी वरच्या लेअरला डिस्प्लेस केलं तर ही जी वरची लेअर आहे अशी थोडीशी इकडं डिफ्लेक्ट होते काय होते थोडीशी इकडं डिफ्लेक्ट होते अशी आणि त्या टाईपचे जे फोर्सेस आहे तर त्याला काय म्हणणार आहे आपण शेअर फोर्स ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल ही बॉडी आहे ह्या बॉडीचा हा वरचा लेअर ओके आता हा जो खालचा लेअर आहे हा काय केला आपण फिक्स केला आणि ह्या ठिकाणी काय केला फोर्स
अप्लाय केलं. आता काय होणार, हा फिक्स केल्यानंतर हा जो लेयर आहे तो इकडं असा डिस्प्लेस होणार, म्हणजे हा जो ए पॉइंट आहे तो असा थोडासा डिस्प्लेस होणार, ए डॅशपर्यंत येणार. ओके, आणि त्यामुळे ह्या बॉडीमध्ये काय होणार, डिफॉर्मेशन क्रिएट होणार. मग ह्या टाईपचा जो फोर्स आहे त्याला काय म्हणणार आहे आपण, शेअर फोर्स. शेअर फोर्स म्हणजे काय, ओनली लेअर ऑफ द बॉडी काय झाली पाहिजे, डिस्प्लेस झाली पाहिजे, तर त्या काइंड ऑफ फोर्सला काय म्हणायचं आपण, शेअर फोर्स. जर रिझल्टंट फोर्समुळे जर बॉडीची लेंथ इन्क्रीज होत असेल तर त्याला म्हणायचं टेन्साइल फोर्स. रिझल्टंट फोर्समुळे बॉडीची लेंथ जर डिक्रीज होत असेल तर त्याला म्हणायचं कॉम्प्रेसिव्ह फोर्स. आणि रिझल्टंट फोर्समुळे जर बॉडीची लेअर जर डिस्प्लेस होत असेल तर त्याला काय म्हणायचं, हा बॉक्स थोडासा हार्ड आहे त्यामुळं हे नाही होते, एक मिनटं. ओके, हे ठिकाण जर बघितलं आपण, बघा आता हा जो बॉक्स आहे, ही जी वरची लेअर, ही खालची लेअर मी जर फिक्स केली तर वरची लेअर काय होते, थोडीशी डिस्प्लेस होते इकडं. हे बघा, वरची लेअर काय होते, डिस्प्लेस होते, खालची लेअर फिक्स आहे. त्यामुळं काय झालं, ही जी वरची लेअर डिस्प्लेस झाल्यामुळे या ठिकाणी थोडंसं डिफॉर्मेशन क्रिएट झालं. ह्या काइंड ऑफ फोर्सला काय म्हणणार आहे आपण, शेअर फोर्स. म्हणजे त्या ठिकाणी शेअरिंग इफेक्ट क्रिएट होत असतो. आपण जे शेविंग वगैरे करत असतो तर ते एक शेअर फोर्सचा एक एक्झाम्पल आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय करतो, आपण एक शेअरिंग फोर्स अप्लाय करतो, कट करत असतो, त्यामुळे तो सुद्धा एक काय झाला, एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल झाला शेअर फोर्सचा. जर आपण एखाद्या रॉडला असा ओढत असेल ते झालं प्रॅक्टिकल एक्झाम्पल टेन्साइल फोर्सचं. जर आपण एखाद्या ऑब्जेक्टला असं दोन्ही साईडनी प्रेस करत असेल तर तो झाला कॉम्प्रेसिव्ह काइंड ऑफ फोर्सचा. ठीक आहे, तर हे झाले तीन टाईप ऑफ फोर्सेस. या तीन टाईप ऑफ फोर्सेसमुळे जे स्ट्रेसेस आणि स्ट्रेन डेव्हलप होणार आहे तर ते आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.